मराठा समाजाचे आरक्षण सद्यस्थिती या विषयावर प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज लोकनेते खासदार छत्रपती संभाजीराजे हे 2 जुलै रोजी जामखेडी देणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीनं नगर परिषद कार्यालय प्रांगण बाजारतळ जामखेड येथे दुपारी ठीक 12:30 करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी सकल मराठा समाज व सर्व बहुजन समाज यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माननीय श्री रघुनाथ चित्रे पाटील पुणे यांनी केले आहे. ते आज या संदर्भात नियोजन बैठकीस विश्रामगृह जामखेड येथे आले होते. सदर बैठकीस प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, श्रीकांत नाना मोरे, बबन काका काशी, शाजीराजे भोसले, विकास तात्या राळेभात, प्रदीप टापरे, अरुण आबा जाधव, शरद शिंदे, मंगेशदादा आजबे, गुलाबशेठ जांभळे, ॲडव्होकेट हर्षल डोके, नामदेव राळेभात, राहुल उगले, कुंडल राळेभात, अमित जाधव, शाजी डोके, संतोष खैरे, बापूसाहेब शिंदे, हवा सरनोबत, प्राध्यापक लक्ष्मण ढेपे, अविनाश बोधले, किरण रेडे, दत्ता भाकरे, शुभम कोहकडे, सुनील उबाळे, अवधूत पवार, राम निकम आदी उपस्थित होते. ते शुक्रवारी सकाळी आष्टी येथून भव्य रॅलीसह आष्टी, जामखेड, पाटोदा, नायगाव व बीड अशी भव्य रॅली काढणार आहेत व सर्व सकल मराठा समाजास संबोधित करणार आहेत. तरी ज्या व्यक्तींना रॅलीमध्ये समाविष्ट व्हायचे असेल त्यांनी सदर रॅलीमध्ये जामखेडपासून समाविष्ट व्हावे असे आवाहन जामखेड सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे. ओके. छत्रपती युवराज खासदार संभाजीराजे यांचा 2 तारखेला पुण्यावरनं आष्टी, पाटोदा, जामखेडमध्ये मुख्य संवाद आरक्षण आणि आरक्षणाची सत्य परिस्थिती आणि बाकीच्या ज्या काय 5 ते 6 मागण्या मुख्यमंत्र्यांवर जी बैठक झाली त्याच्यातून मागणी केलेल्या त्याच्यावरती भाष्य तरुण आणि समाजाबरोबर 2 तारखेला दुपारी 12:30 जामखेड येथे संवाद साधणार आहे. बाकी जास्तीत जास्त सर्व समाज बांधवांनी, सर्व पक्षीय, सर्व धर्मीय राजांचा हा दौरा बीडला जाणार आहे. तर त्या संदर्भात मी आवाहन करतो तरुणांना, युवकांना, समाज बांधवांना की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून राजे काय आपल्याशी संवाद साधणार आहे, त्यांचं जे मनोगत असेल ते ऐकण्यासाठी येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. दिनांक 2 जुलै या दिवशी ठीक दुपारी 12:30 महाराष्ट्राचं भूषण खासदार संभाजीराजे या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी आणि त्यांच्याकडून समाजासाठी आरक्षण कसं मिळेल आणि समाजासाठी विकास कसा करता येईल हे मनोगत ऐकण्यासाठी जामखेड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी व सर्व जातीतील लोकांनी उपस्थित राहावं असं मी विनंती करतो. छत्रपती संभाजीराजे हे आष्टी, जामखेड, पाटोदा आणि बीड या दौऱ्यावर आहेत. तर या दौऱ्याच्या निमित्तानं ते जामखेडला नगर परिषद कार्यालय जामखेडच्या प्रांगणामध्ये दुपारी 12:30 येणार आहेत. या कार्यक्रमासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व सकल मराठा समाजाच्या सर्व बांधवांनी आणि सर्व जाती धर्मातील सर्व समाज बांधवांनी या नियोजन दौऱ्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो. त्याच्या उद्भवलेल्या परिस्थिती आणि या मराठा समाजाचं नियोजन त्यांनी एकत्रित येऊन केलेलं आहे असे 8 आठवड्याला घेऊन आणि कायद्याच्या चौकटीत राहून संभाजीराजांनी जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन निश्चितच मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि कुठल्याही समाजाचं कुठलंही नुकसान न होता ज्याला म्हणतो आपण की सर्व धर्म समभाव या संघटनेला घेऊन राजांनी जे नियोजन केलेलं आहे ते निश्चित या समाजाला दिशा मिळण्याचं कारण ठरेल. आणि त्या दिवशी 2 जुलैच्या दिवशी जामखेड या ठिकाणी त्यांचा धावता दौरा असल्याने सर्व समाजातील कुठल्याही राजकीय हेतू न धरता समाजात एकत्रित येऊन आपल्या समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन भरघोस असं आपलं युक्तिमत्व उदंड असं दाखवून द्यावं राजे. शुक्रवार दिनांक 2 दुपारी 12:30 मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे हे जामखेड दौऱ्यावर येत आहेत आणि त्या दौऱ्यामध्ये आरक्षण आपल्याला कसं मिळू शकतं ह्या संदर्भात ते तालुक्यातील सर्व तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी सर्व तरुणांना आवाहन करतो की ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मराठा आरक्षण कसं मिळू शकतं हे समजून घेण्यासाठी आपण उपस्थित राहू असे मी सर्वांना विनंती करतो. आणि येत्या शुक्रवारी दिनांक 2 जुलैला महाराष्ट्राचे
आपले आराध्य छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवराजे शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती युवराज संभाजी महाराज हे चामखेड येथे दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा दौरा दुपारी 12:30 चामखेड नगर परिषद जामखेड येथे. मराठा आरक्षणाच्या सध्याची परिस्थिती आणि मराठा आरक्षण आपलं कसं भेटेल तसेच समाजाचे काय प्रश्न असतील याच्या संदर्भात त्याची सोडवणूक कशी करता येईल यासाठी महाराज दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी समाजा समितीस मुख्य परिसंवाद करणार आहेत. त्या परिसंवादासाठी जास्तीत जास्त समाजाच्या लोकांनी तरुणांनी उपस्थित राहावे असं मी आवाहन करतो. जुलै रोजी आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज युवराज संभाजीराजे जामखेडमध्ये येणार आहे. जामखेडमध्ये येण्याचं कारण आहे की मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या काही अडीअडचणी या संदर्भात चर्चा करण्यासाठी जामखेड बाजारतळ येथे येणार आहे. त्यांचा धावता दौरा असल्यामुळे ते थोडा वेळ थांबणार आहेत. त्यामुळे येत्या 2 तारखेला खासदार छत्रपती संभाजी महाराज जामखेड दौऱ्यावर येत आहेत. तरी मराठा आरक्षणासंदर्भात ते सर्व समाजाशी संवाद साधणार आहेत. तरी नगर परिषद समोर 12:30 मराठा समाजाबरोबर खासदार संभाजीराजे संवाद साधणार आहेत. तरी सर्व समाजबांधवांनी त्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने नगर परिषद समोर उपस्थित राहावं असं मी सर्व समाजबांधवांना आवडतं. येत्या 2 जुलै रोजी छत्रपती संभाजी महाराज हे जामखेड येथे मराठा आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सदरचा कार्यक्रम हा जामखेड नगर परिषदेच्या पटांगणासमोर ऑफिसच्यासमोर ठेवलेला आहे. तरी सर्व समाजातील समाजबांधवांनी सर्व तरुणांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून महाराजांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. छत्रपती संभाजीराजे जामखेड शहरामध्ये 2 तारखेला मराठा आरक्षण या विषयावर या तालुक्याचे तमाम मराठा समाजाशी हितगुज करणार आहे. मराठा आरक्षण कसं मिळालं पाहिजे याबाबत मराठा समाजाची भूमिका काय असावी आणि मराठा समाजाने आरक्षण मिळण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे ते संबोधित करण्यासाठी मराठा आरक्षण आपल्याला कसे मिळेल हे समाजबांधवांना सांगण्यासाठी जामखेड शहरात येत आहेत. तरी आपण सर्व तमाम मराठा बांधवांनी महाराजांशी हितगुज करण्यासाठी आपले विषय त्यांच्यासमोर मांडण्यासाठी आणि मराठा आरक्षणाचा मार्ग कसा मोकळा होईल हे त्यांच्याकडून समजून घेण्यासाठी सर्वांनी या सभेसाठी उपस्थित राहावं अशा पद्धतीने मी आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो. विश्वदर्शन न्यूज जामखेड.